गिरीशचे भाऊ आहात हो, म्हणून सुरेखा दीदी तुम्हाला टाळते। ओ काय झालं? मी तुम्हाला नोकरीविषयी जे काही बोलली ते तुम्ही विसरून जा। बाकी कमाल आहे सियाची, प्रसिद्धीसाठी काय वाटेल ते। आता जेव्हा ती परत येईल ना तेव्हा सगळीकडे तिचीच चर्चा असणार। अगं गेली 4-5 वर्ष जर तिला मिळालं ना स्ट्रगल करून, ते एका छोट्या बातमीने मिळालं। लग्न झाल्यापासून तू बदललाय। पहिला हिमांशू, मला भेटलेला हिमांशू असा नव्हता। सतत माझी काळजी घ्यायचा, मी आजूबाजूला नसेन तर बेचैन व्हायचा। हर्षदा हर्षदा शुद्धीत ये, वेडेपणा करू नकोस। मी केतन आहे केतन। मला ना एक मेल आला। काय? हो सियाचा मेल। सिया दीदीचा? काय म्हणून? मी ठीक आहे, मला शोधण्याचा प्रयत्न करू नका, मी पुन्हा परत येणार नाही। त्या पत्रकाराची मदत नको याचं दुसरं कारण सलोनी। आता तिने काय केलंय? बाईंना नोकरी लावतायत ते। काय? सलोनी नोकरी करणार आहे? हो, आपल्यावर ओझ नको म्हणून नोकरी करायची तिला। अगं पण ती काय काम करणार? रिसेप्शनिस्ट ची पोस्ट आहे असं ऐकलंय मी। रिसेप्शनिस्ट? बाई तर झाडूही मारायला तयार होते। ते तिला जमलंही असत दीदी। अगं खरंच म्हणते मी, आपल्या मुंबईत ना रिसेप्शनिस्टला किमान इंग्लिश किंवा हिंदी येणं फार गरजेचं असतं। तिला येतात का या भाषा आणि बाकीचे क्वालिफिकेशन वगैरे? आता त्या हरीशने काय जुगाड केलं हे आपल्याला कसं कळणार? या माणसाला काय हवंय ना, का तो इतकं इंटरफिअर करतो काही कळतच नाही। मी त्याला भेटून विचारतेच। भेटायची गरज नाही, मी बघते। त्याचा नंबर आहे? हो, तू बोलणार आहेस? हो बोलणार आहे, नंबर लावून दे। लवकर काय विचारणार आहेस? ठरवलेलं नाहीये मी। हा मिस्टर हरीश, माझ्या बहिणीला तुम्ही नोकरीला लावताय? तुमच्या बहिणीला? तुमचा काहीतरी गैरसमज होत। सलोनी देशमुख नावाच्या मुलीला नोकरीला लावतो। हे बघा, तुम्ही जास्त ओव्हर स्मार्ट बनू नका। ती माझी बहीण आहे हे तुम्हाला चांगलंच माहितीये। करताय काय? केलं मी एका गरजू मुलीला मदत केली इतकंच। गरजू? हो गरजू, जिला आपल्या राहण्याचे आणि खाण्याचे पैसे द्यायचे। काय? कुणाचीही मदत नको असलेल्या एका सेल्फ रिस्पेक्ट असलेल्या मुलीला मदत करतोय। मदत केली? कोणाला मदत केली ना म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेऊ नका। मी तुम्हाला पहिल्याच भेटीत काय सांगितलेलं आठवतंय? माझी बहीण मला मिळाली नाही तरी चालेल, पण तुमची मदत मला नक्कीच नकोय।
हे ऐकून सुद्धा तुम्ही तुमचा हट्ट न सोडता आमचा पाठलाग करत राहिलात. कधी माझ्या बहिणींना भेटलात, कधी घरी आलात, मी गप्प राहिले. पण आता तुम्ही तुमची लिमिट ओलांडता आहात. लिमिटच्या गोष्टी तुम्ही करताय? तुम्ही माझ्या लग्न झालेल्या भावाला 8 वर्ष तुम्ही तुमच्या बोटावर नाचवलं आणि तुम्ही शट अप. ओके मिस्टर हरीश, ज्या गोष्टीची आपल्याला माहिती नसते ना त्याच्यावर बोलू नये कधी. तुम्ही माझा अपमान करताय पण त्याचबरोबर स्वतःच्या भावाचाही अपमान करताय. अर्धवट माहितीवर कधी वक्तव्य करू नये, तो मूर्खपणा असतो. आणि तुमच्यासारख्या सोकळ पत्रकाराला ते अजिबात शोभत नाही. मॅडम नाही, आय वॉर्न यू. आणि प्लीज माझ्या घरावर कृपा करणं आता सोडून द्या. दीदी काय म्हणला तू, तू एवढी का रागवलीस? सायली, सलोनी जे काही वागते ना ते मी समजू शकते, तिचा मूर्खपणा आहे म्हणून, कारण तिला काहीच कळत नाही. पण तू सुद्धा? मी काय केलं? त्या हरीश देसाईला तूही भेटली होतीस ना? तो कोण आहे माहिती असून सुद्धा? सायली, गिरीश हे नाव पुन्हा या घरात घ्यायचं नाही असं आधीच सांगितलेलं ना मी. मग का तुम्ही सगळे असे वागताय? अरे थकले रे तुमच्या समोर मी. सॉरी गो, माझ्या डोक्यात फक्त सिया दीदीचं हरवण होतं, ती मिळावी म्हणून मी. गॅरंटी देतेस या सगळ्याच्या करण्याने ती मिळणार आहे म्हणून आपल्याला? हा नाही अगं, पण एक प्रयत्न म्हणून. नाही, हे प्रयत्न नको आहेत मला. मी हात जोडते तुमच्या समोर. दीदी सॉरी ना अगं. सॉरी ना, सॉरी ना, सॉरी ना म्हणायचं आणि परत परत तेच करायचं. पुन्हा जर तू त्याला भेटलीस ना तर याद राख, एक शब्दही बोलणार नाही तुझ्याशी. एक हरवली, एक बहकली, आणि आता राहिलीस फक्त तू. तूही खरं सांगू सायली, ऑफिस मधनं घरी येऊ नये असं वाटत मला. या सगळ्या गोष्टींसाठी मी माझं मन मारलं का असा सतत प्रश्न पडत असतो मला, माहिती. लपून ऐकण्यापेक्षा इथे येऊन बसली असतीस ना तर चाललं असतं. आता कळलं आपण का अडून ऐकतो ते? आता जे ऐकलंय त्यातनं बोध घे काहीतरी. चलाई येतो मी. अरे आजही काल संध्याकाळसारखी मी घरी नाहीये. या घरी नाहीये म्हणजे मग किती वाजणार त्याला? 10 वाजतील. 10? मग मी पण 10 वाजता येतो. अरे असं काय करतोस, मी घरात नाहीये म्हणजे हर्षदा एकटीच असणार ना? अगं आई, म्हणूनच मी उशिरा येणार आहे. तू पण घरात नाहीयेस म्हणजे मी एकटा. नाही नाही, मी तिच्या बरोबर एकटा नाही राहणार. मला खूप भीती वाटते तिची. भीती? अरे तिच्यावर आघात झालाय. अगं तो आघातच माझा घात करेल. तिला या धक्क्यातून सांभाळता सांभाळता मीच धक्क्याला ना लागो म्हणजे झालं. काल रात्री अगं ती मला हिमांशू समजते. कुणाला कॉल करतोयस? सायलीला. कोण सायली? अगं सायली जिच्या बरोबर मी लग्न करणार आहे. हिमांशू. ए इनफ हा हर्षदा, परवापासून हिमांशू हिमांशू लावलाय. बरी आहेस ना? बरा तू आहेस ना?
परवापासून बघतीये माझ्याशी तुटत तुटत वागतोय, मला टाळतोय, काय चालवलंय हे? माझा कंटाळा आलाय का तुला? हर्षदा स्वतःला सावर, मी केतन आहे. केतन गप्प बस. कोण केतन? हा काय चालवलंय हे? नाही मी ती असताना एकटं नाही राहणार, प्लीज सॉरी. केतन मला काही कळत नाही असं वाटतंय का तुला? कळतंय ना, मग मी घरात का राहू नये हे कळतंय की नाही? तेही कळतंय, पण आता जबाबदारी घेतली ती झटकायची का? मी निघू, मला 9 वाजता ऑफिसला जायचंय. मला शिकवू नकोस, कालच ऑफिसला जायला लागलायस. अरे संध्याकाळी मला जाणं गरजेचं आहे म्हणून सांगते तुला थांबायला. तू अशी कुठे जातेस सांगशील की नाही? हो ग बाई हो, विसरलेच. आता मुलगा कमावता झालाय, आता आम्ही काय करतो काय नाही ते त्याला सांगायला हवं, पुढे तोच पोसणार आहे. आई मी म्हणून म्हणत नव्हतो. कळतंय रे मला. कम ऑन आई, मी असं म्हणेन का? आता तर म्हणालास की कुठे जातेस ते सांगशील. मस्करी केली काय तू? आणि मस्करी का? नेहमी नेहमी तूच मस्करी करावी असं ठरलंय का? केतन मला तुझी अवस्था कळते रे, पण हर्षदाची जास्त काळजी वाटते. दुपारी तिला सायकॅट्रिस्ट कडे ट्रीटमेंटला नेतेस, पण संध्याकाळी काही धार्मिक विधी करते रे. एकूण काय तिच्यात फरक पडावा हीच इच्छा. इन शॉर्ट तू तुझ्या त्या गुरुजींकडे जातेस? हो, आम्ही हर्षदासाठी जप करतो. आई मला ना तुझं हे रूप बुचकळत टाकतं. माझ्या मनाची दुसरी बाजू समज. कधीच काही उपाय साध्य होत नाहीत ना, तेव्हा मग देवाच्या हवालीच जाणं बरं असतं. किमान सगळे उपाय केले याचं मनाला समाधान तरी असतं. ओके ओके, आय एम गेटिंग लेट आई. आज दुपारी बाबा येणार आहेत, मला काही कामं कम्प्लीट करून त्यांना आश्चर्याचा धक्का द्यायचा. आश्चर्याचा? अरे मी परवाच त्यांना बोलले की तू ऑफिसला जायला सुरुवात करतोयस म्हणून. काय गाय तू पण ना, शा माझ्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवलंस. आता काय, ठीक आहे तू संध्याकाळी जरा लवकर येण्याचा प्रयत्न करा, मला भीती वाटते. बाबा वेडा आहे वेडा. पहिले या घरामध्ये किती किलकिलाट असायचा, कुणीतरी हसायचं कुणीतरी रडायचं भांडायचं, पण काय झालं कुणास ठाऊक. या घराला कोणाची नजर लागली? सुरेखा, मी असं ठरवलंय की एकदा देवीला जाऊन कोणाची नजर लागली ती काढून टाकायची. अगं काकी तू आहेस ना दीदी. अगं ही बाई आपण गप्प बसतो ना म्हणून डोक्यावर बसते ही. अगं का असा माझा दुस्वास करतेस? मला कळू दे तरी तुझ्या मनात काय आहे ते. मग सलोनी आज किती वाजता जायचंय तुला? मला विचारलंस? मी सलोनी म्हणाले नाही का? आपल्या घरात सलोनी म्हणजे तू एकटीच आहेस, म्हणजे मी तुलाच विचारलं नाही का? किती वाजता जाणार आहेस तू? 10 वाजता. मी जाऊ नये असं तुला वाटत असेल ना? नाही ग, मला कसं वाटेल, जा की. नोकरी कशी असते ना कळू दे तुलाही, तू आता लहान नाही राहिलीस. सुरेखा अगं काय बोलतेस, ती नोकरी करणार याचं तुला काहीच नाही वाटत. मला काय वाटत किंवा मला काय वाटेल हे आजकाल काही कळतच नाही, मन मरतच चाललंय. अगं असं कसं म्हणतेस तू? सलोनी तू नोकरीला जायचं नाही का? तू सगळ्यांना सांभाळतेस या अभिमानाला ठेच पोचते वाटत.
का की बघितलंस हे असं असतं. माझ्या अभिमानाला ठेस लागेल म्हणून ह्याच्या पुढे मी कधीच कुणाला काहीच सांगणार नाही. ह्याच्या पुढे ज्याला जसं वाटेल तसं त्यांनी वागायचं. हां, आता बरोबरीने काही गोष्टी मी क्लिअरही करते. यापुढे मीही मला जसं वाटेल तसंच वागणार आहे. माझ्या वागण्याने जर कोण दुखावलं गेलं तर आय एम रिअली सॉरी. माझं नाईलाज असणार आहे. तुला नक्की काय म्हणायचं बाई? यापुढे मीही मला जसं वाटेल तसंच वागणार आहे. माझ्या वागण्याने जर कोण दुखावलं गेलं तर आय एम रिअली सॉरी. माझं नाईलाज असणार आहे. तुला नक्की काय म्हणायचं बाई? खाकी? अगं इतक्या पटकन घाबरलीस तू? घाबरली? छे, अगं मी कशाला घाबरू? हो ना, म्हणजे त्याला कर नाही त्याला डर कशाला नाही. हो बरोबरच आहे, अगं मी कशाला घाबरू? शाबास काकी, मला ना तुझा हाच दिलेरपणा खूप आवडतो. ती काय चाललंय तुझ्या मनात? का ग तूही घाबरलीस? दीदी दीदी मला तुझी काळजी वाटते म्हणून विचारते मी. माझी काळजी या पुढे कोणीही करायची नाही. दीदी अगं पण या अति काळजीमुळेच आपल्या घरातलं वातावरण गेले काही दिवस बिघडत चाललंय ते मला आता कळलेलं आहे. काल रात्रभर मी खूप विचार केला. काल विचार केल्यानंतर मला सलोनीचं प्रचंड कौतुक वाटलं आणि प्रश्नही पडला. माझी बहीण जर स्वतःच्या पायावर उभी राहत असेल तर मी का घाबरते? सलोनी व्हेरी गुड, गो अहेड. दीदी अगं पण ती नोकरी कशाच्या बळावर करणार आहे? पडेल धडपडेल पण शिकेल ना. स्वतःच्या अनुभवाने तिला शहाणपणा येईल. अगं रोज मुंबईत शेकडो अल्पवयीन मुले पळून येतात पण कसं बसं स्वतःच जम बसवतातच ना. सगळ्यांना जमत नाही, काही जण गर्दी ठरवतात दीदी. अगं शेवटी नशिबावर आहे ना सगळं. सिया केवढी हुशार होती, तिला अनुभवही होता या गर्दीचा पण शेवटी हरवलीच ना. मी कुणाचं नशीब बदलू शकत नाही. मोगस टेन्शन घेऊन डोकं का बडवत बसायचं? त्यापेक्षा टाळ्या वाजवते, प्रोत्साहन देते. आणि कदाचित तिला कधी वाटलं की तिला या बहिणीची गरज आहे तर मी माझ्या मदतीचा हात पुढे करीन ना. पण आता खरंच पुरे झालं सगळ्यांना गुंजारणं. सायली मी तर काय म्हणते माहिती, तूही आता नोकरी बघायला सुरुवात कर. सुरेखा, अगं तुझी तब्येत बरी आहे ना? अगं मस्त टणटणीत आहे मी. माझी का काळजी करतेस तू? खरं तर आता मला तुझी काळजी वाटायला लागली. तू स्वतःची काळजी कर आता. माझी का ग काकी? तू पण आता स्वतःची व्यवस्था बघायला सुरुवात कर. अगं मला आता या वयात कोण नोकरी देणार? आता हा विचार तू स्वतः करायचा. मी हा विचार करणं आता बंद करणार. तू स्वतः आता नोकरीही बघायची आणि आणि काय? स्वतःची
राहायची व्यवस्था ही। आह काय अगं म्हणजे आठवडा एक आठवड्याची मुदत देते मी तुला या एक आठवड्यात स्वतःची राहायची व्यवस्था तू बघायची हे घर कायमचं खाली करायचं सुरेखा तू माझी मस्करी करतेस का तसं तुला वाटतंय का नाही तसं तुला वाटत असेल ना तर तुझा प्रॉब्लेम आहे पण मी आजच वकिलांना भेटणार आहे आणि आज लीगल नोटीसही काढणार आहे काय लीगल नोटीस अगं असं चमकायला काय झालं अगं भाऊजीने मला शब्द दिलेला फक्त तोंडी तसा काही करार झाला होता का शब्द देणारा माणूस गेला गिरीश अजूनही तिथे मुंबईला येत जात असतो का नाही वहिनी तसं काही असतं तर मी स्वतः बोललो असतो त्याच्याशी मी इथे तो नसताना आलो कारण मला हा विषय त्याच्या समोर काढायचा नाही कुठला विषय भाऊजी सुरेखाचा तू मला साथ दिली म्हणून तुझ्यावर ही वेळ आली ना हो ना तुमच्या मुलाला कॉल करा ना हो आता तेच करावं लागणार